तर सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. शिंदे ज्या दिशेनं जातील त्या दिशेला आम्ही जाऊ असं शिरसाट यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शिरसाट यांनी हे उत्तर दिलंय. शिंदे साहेब जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. मग तो जो निर्णय घेतील आणि ज्या दिशेनं जातील त्या दिशेनं तुम्हाला जावं लागेल. ते योग्य दिशेनेच जात असतात आत्तापर्यंत आमचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्या दिशेनुसारच आम्ही त्यांच्या मागे त्यांचं शर्ट पकडून आम्ही त्यांच्या मागे जाऊ. समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्रीपदासाठी. एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधील आहोत. त्यांच्या मागेच आम्ही त्यांच्याबरोबर सोबतीने राहू आणि मजबूतीने राहू एवढं तुम्हाला सांगितलं. जर तर काय होईल निवडणुकांचा निकाल येऊ द्या, काही होऊ शकतं. अजित पवार तिकडे जाऊ शकतात, ते शिंदे इकडे येऊ शकतात. काय मला आज हे जर तरच्या गोष्टी आहेत. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण इतकं नासवलं आहे या भारतीय जनता पक्षाने. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीलाच काळीमा फासला आहे आणि त्याचे जनकच मुद्दाम आपले देवेंद्र फडणवीस आहेत. मी स्पष्टपणे आरोप करतो आहे, सिरियसली आरोप करतो आहे. असं त्यांचंच नाव घेतलं जातं. त्यांचं नाव का बरं घेतलं जातं मला कळत नाही.